रमा आणि यश संख्या बनवण्याचा खेळ खेळत आहे चला आपणही खेळू सम नंबर्स आर गिव्हन इन सर्कल्स इच चाइल्ड शूड चूज टू डिजिट अँड मेक टू नंबर्स वर्तुळामध्ये म्हणजे सर्कलमध्ये काही नंबर्स दिलेले आहेत प्रत्येक स्टुडंटने विद्यार्थ्याने दोन नंबर्स निवडायचे आहेत आणि त्याच्या संख्या तयार करायच्या आहेत बघा इथे हा मध्ये सर्कल दिसतो आहे तुम्हाला या सर्कलमध्ये बघा काही नंबर्स आहेत वन सेवन फाय सिक्स थ्री एट फोर नाईन अँड टू आणि ह्या सर्कलच्या आजूबाजूला बघा स्टुडंट आहेत तर प्रत्येक स्टुडंटने दोन दोन नंबर्स घेतलेले आहेत म्हणजे टू टू नंबर्स घेतलेले आहेत आणि आपल्याला त्यापासून काय करायचं आहे टू डिजिट नंबर तयार करायचा आहे बघा काही मुलांनी इथे टू डिजिट नंबर्स तयार केलेले आहेत ते बघूया चला आपण कोणी कुठले नंबर घेतले आहे आणि कुठल्या संख्या तयार केलेल्या आहेत चला इथे बघा या मुलीने दोन नंबर्स घेतलेले आहे दोन डिजिट घेतलेले आहे वन आणि थ्री आणि तिने नंबर्स तयार केलेले आहेत थर्टीन थर्टीन नंबरमध्ये वन आणि थ्री आहेच त्यानंतर दुसरा नंबर केला आहे तिने थर्टी वन यामध्ये सुद्धा वन आणि थ्री हे दोघंही आहेत म्हणजे टू डिजिटपासून या मुलीने टू डिजिट टू नंबर्स तयार केलेले आहेत दुसऱ्या बाजूला बघा इथे या मुलीने सुद्धा टू डिजिट घेतलेले आहेत सेवन आणि फाय आता इने कुठले नंबर्स तयार केलेले आहेत बघूया आपण सेवंटी फाय यामध्ये सेवन आणि फाय आहे सेकंड नंबर तयार केला आहे फिफ्टी सेवन यामध्ये सुद्धा सेवन आणि फाय आहे म्हणजे इथे सुद्धा टू डिजिटपासनं टू नंबर्स तयार केलेले आहे बघा आता इथे या मुलीने टू डिजिट घेतलेले आहे सेवन आणि एट पण इथे नंबर्सच नाही आहेत मग आता आपण इथे नंबर तयार करूया आता सेवन आणि एट यापासनं फर्स्ट नंबर तयार होईल सेवन्टी एट आणि सेकंड नंबर तयार होईल एटी सेवन दोघांमध्येही सेवन आणि एट आहे आता इथे बघा या मुलीने कुठले नंबर्स घेतलेले आहे ते बघा इथे लिहिलेले नाही परंतु इथे सर्कलमधून ॲरो दाखवलेला आहे या मुलीने घेतलेले आहे सिक्स आणि फोर आणि तिचे नंबर तयार होतात फर्स्ट नंबर आहे सिक्स्टी फोर आणि सेकंड नंबर आहे फोर्टी सिक्स या दोघंही नंबरमध्ये सिक्स आणि फोर हे दोघंही नंबर्स आहेत त्याखाली बघा या मुलाने देखील दोन नंबर्स घेतलेले आहेत कुठले दोन नंबर्स घेतलेले आहेत फोर आणि नाईन हे ॲरोने दाखवलेलं आहे हे, हे आपण इथे लिहूया फोर आणि नाईन मग आता नंबर्स कुठले तयार होतील फोर्टी नाईन आणि सेकंड नाइंटी फोर फोर आणि नाईन हे दोघंही नंबर या नंबर्समध्ये आहे बघा खाली या मुलीने देखील कुठले नंबर्स घेतलेले आहेत बघा बरं सर्कलमध्ये थ्री अँड नाईन चला ते इथे लिहूया आपण थ्री आणि नाईन मग नंबर्स कुठले तयार होतात फर्स्ट नंबर आहेत थर्टी नाईन सेकंड नंबर आहे नाईंटी थ्री या दोघंही नंबरमध्ये थ्री आणि नाईन हे दोघंही नंबर्स आहेत त्याच्या बाजूला बघा या मुलाने देखील कुठले नंबर्स घेतलेले आहेत ते सर्कलमध्ये बघूया आणि इथे लिहूया याने घेतलेले आहे नाईन आणि टू मग कुठले नंबर्स तयार होतात या दोन नंबरपासनं फर्स्ट होईल नाईंटी टू आणि सेकंड होईल ट्वेंटी नाईन या दोघही नंबरमध्ये नाईन आणि टू हे दोघंही नंबर्स आहेत वरती बघा या मुलाने देखील कुठले नंबर्स घेतलेले आहे सर्कलमध्ये बघूया थ्री आणि एट तो आपण इथे लिहून घेऊया या नंबर्सपासून तयार होणारे नंबर्स आहेत थर्टी एट आणि सेकंड आहे एटी थ्री या दोघही नंबरमध्ये थ्री आणि एट आहे मग इथे तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येकाने टू डिजिट घेतले आहे आणि टू डिजिटपासून टू नंबर्स तयार केलेले आहेत बघा इथे खाली एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे काय दिलेली आहे बघूया आपण कट आउट फाय ऑर सिक्स डिस्क्स फ्रॉम द थिक पेपर ऑन इच डिस्क राईट अ नॉन झिरो नंबर अँड प्लेस द डिस्क विथ द नंबर साईड डाऊन इच चाइल्ड इज टू पिकअप एनी टू डिस्क अँड मेक टू नंबर्स फ्रॉम द डिजिट्स सीन ऑन दॅम म्हणजेच इथे तुम्ही पाच सहा डिस्क तयार करायच्या आहे डिस्क डिस्क म्हणजे चकत्या तयार करायच्या आहेत आणि त्या प्रत्येक चकतीवर काय करायचं आहे तुम्ही शून्य तर संख्या लिहायच्या आहे शून्य तर म्हणजे शून्य सोडून आणि त्या डिस्क ज्या आहेत त्या पालथ्या ठेवायच्या आहेत आणि प्रत्येक स्टुडंटने काय करायचं आहे कोणत्याही दोन चकत्या उचलायच्या आहे आणि त्याच्यावरील डिजिट बघून संख्या तयार करायच्या आहेत नेक्स्ट पेज टू मेक द स्मॉलेस्ट अँड द बिगेस्ट टू डिजिट नंबर्स युझिंग द गिव्हन डिजिट दिलेल्या अंकांपासून म्हणजे डिजिटपासून सर्वात मोठी म्हणजे बिगेस्ट आणि सर्वात स्मॉलेस्ट दोन अंकी संख्या म्हणजे नंबर्स आपल्याला तयार कसे करायचे ते आपण बघूया टेक टू डिफरंट नंबर्स फ्रॉम द पेटल्स अँड यूज देम टू मेक ॲज मेनी टू डिजिट नंबर्स ॲज पॉसिबल नाऊ राईट डाऊन द स्मॉलेस्ट अँड द ग्रेटेस्ट ऑफ द नंबर्स यू हॅव मेड इथे बघा पाकळ्या दिलेल्या आहेत फुलाच्या तर ह्या दोन पाकळ्यांमधील वेगवेगळे टू डिजिट घ्यायचे आहेत आणि त्यापासून संख्या तयार करायच्या आहेत दोन अंकी नंबर्स तयार करायचे आहेत आणि त्यातून मग आपल्याला सर्वात बिगेस्ट आणि सर्वात स्मॉलेस्ट म्हणजे सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या आपल्याला लिहायची आहे चला बघा इथे फर्स्ट जे टू नंबर्स आहे टू डिजिट आहे फोर आणि सेवन मग आपल्याला नंबर्स तयार करता येतातच मग आता इथे आपण बनवलेले नंबर बघा कुठले नंबर्स तयार झालेले आहेत फोर्टी सेवन आणि सेवन्टी फोर यापैकी ग्रेटेस्ट नंबर आहे सेवन्टी फोर आणि स्मॉलेस्ट नंबर आहे फोर्टी सेवन त्याखाली आहे फाय आणि एट मग यापासून तयार होणारे नंबर्स आहेत फिफ्टी एट आणि एटी फाय या दोघांपैकी ग्रेटेस्ट नंबर आहे एटी फाय कारण फाय फिफ्टी एट आणि एटी फाय यामधून एट टेन्स हा मोठा आहे म्हणून एटी फाय हा ग्रेटेस्ट नंबर आहे आणि फिफ्टी एट हा स्मॉलेस्ट नंबर आहे त्यानंतर बघा इथे थ्री डिजिट दिलेले आहेत थ्री टू आणि एट मग यापासून तयार होणारे नंबर्स इथे दिलेले आहेत बघा ट्वेंटी थ्री ट्वेंटी एट थर्टी टू थर्टी एट एटी थ्री आणि एटी टू आता यापैकी ग्रेटेस्ट नंबर आणि स्मॉलेस्ट नंबर आपण कसा ठरवणार बघा या सर्व नंबर्समध्ये टेन जो आहे तो एट हा टेन्स मोठा आहे एटी थ्री आणि एटी टूमध्ये तर या दोघं नंबरमध्ये कुठला बिगेस्ट आहे ग्रेटेस्ट आहे तो नंबर आपल्याला ठरवायचा आहे मग एटी थ्री हा ग्रेटेस्ट नंबर आहे आणि स्मॉलेस्ट नंबर मग सर्वात स्मॉल टेन्स आहे टू मग ट्वेंटी थ्री आणि ट्वेंटी एट या दोघही नंबरपैकी ट्वेंटी थ्री हा नंबर सर्वात स्मॉलेस्ट नंबर आहे त्याखाली आणखी थ्री नंबर्स दिलेले आहेत सिक्स झिरो आणि नाईन मग यापासून तयार होणारे नंबर्स आपण इथे लिहूया सिक्स्टी नाईंटी त्यानंतर सिक्स्टी नाईन आणि नाइंटी सिक्स असे फोर नंबर्स आपण तयार केले आहे मग यापैकी बघा सर्वात मोठा टेन्स जो आहे तो आहे नाईन मग नाईनपासून तयार होणारे टू नंबर्स आहेत नाइंटी सिक्स आणि नाइंटी म्हणून सर्वात ग्रेटेस्ट नंबर आहे नाईंटी सिक्स आणि स्मॉलेस्ट नंबर बघा आता इथे मग सर्वात स्मॉलेस्ट सर्वात स्मॉल टेन्स कुठलं आहे सिक्स आहे मग सिक्स्टी नाईन आणि सिक्स्टी असे दोन नंबर्स आहे सिक्स टेन असणारे आणि म्हणून सिक्स्टी हा नंबर सर्वात स्मॉलेस्ट नंबर आहे आपण मागील भागामध्ये शिकलो आहे की ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर कसा ठरवायचा आहे टेन्स प्लेसवरून आपण ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर हा ठरवत असतो आणि जेव्हा टेन्स नंबर हा सेम असतो तेव्हा त्यानंतर मग आपण युनिट प्लेसचा विचार करून स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट नंबर हा ठरवत असतो नेक्स्ट वी डू नॉट राईट द नंबर्स लाईक फाय अँड नाईन ॲज झिरो फाय ऑर झिरो नाईन वी राईट फाय ऑर नाईन दे आर सिंगल डिजिट नंबर्स फाय नाईन हे नंबर्स आपण झिरो फाय झिरो नाईन याप्रमाणे आपण लिहत नाही तर फाय आणि नाईन असेच लिहितो त्या एक अंकी म्हणजे वन डिजिट नंबर्स आहेत कारण आपण झिरो फाय झिरो नाईन लिहिले म्हणजे ती टू डिजिट नंबर होत नाही तो नंबर नाईन आणि फाय असाच म्हटला जाईल लास्ट बघा थिंक हाऊ मेनी टू डिजिट नंबर्स कॅन वी मेक यूजिंग द सेम डिजिट रिपीटेडली विचार करा एकच नंबर म्हणजे एकच डिजिट आपण पुन्हा पुन्हा वापरून टू डिजिट नंबर्स आपल्याला किती तयार करता येतील चला मग शिकवलेला भाग तुम्हाला नक्कीच समजला असेल तर हे दोघंही स्वाध्याय वहीमध्ये लिहून काढायचं आहे आणि व्हिडिओ आवडलाच असेल तुम्हाला लाईकही करा शेअर करा फ्रेंड्सला आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा पुन्हा भेटूया नवीन अभ्यास घेऊन